आज सकाळपासून रत्नागिरीतील निवली फाटा येथे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा चालू आहे. मोठमोठ्या गाड्या जाताना दिसत आहेत. त्याचं एकच कारण आहे की केरळापासून इथेपर्यंत अब्दुल्ला म्हणून जे सौदी अरेबियाला पुढच्या वर्षी हजसाठी जाणार आहेत त्यांचं आगमन रत्नागिरी येथे तालुक्यात झालेलं आहे. त्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने लोक आलेले आपण बघू शकता. तसेच त्यांना सगळे बहुतेक लोक त्यांना फक्त भेटण्याच्या इच्छेने आलेले आहेत. आपण माझ्यासमोर बघू शकता की महामार्गावर किती प्रमाणात गाड्या लागलेल्या आहेत. बहुतेक स्त्री असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, आपल्या इच्छुक लोक यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केलेली आपण बघू शकता. तसेच हे पुढच्या वर्षी हजेसाठी जाणार म्हणजे आत्ता त्यांच्याकडे एक वर्ष ते सतत चालत राहणार आहेत आणि केरळापासून ते इथपर्यंत चालत आले आहेत. ते फक्त कशा प्रकारे आहे काय आहे त्यांचं ते विचार करण्यासाठी लोकं त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत. पण पावसाने थोडी उगडधीप केल्यामुळे लोकांचे प्रमाण जास्त भेटण्याची इच्छा झाली. लोक आलेले आपण बघू शकता. माय कोकण, जमीर खलपे, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.